अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। परभनी राष्ट्रवादी कांग्रेस के शहर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, किए जिस तरह से इन्होंने आज 5 मई 2023 को, जैसे ही राष्ट्रवादी कांग्रेस के सर्वेसर्वा शरद चंद्र जी पवार इन्होंने डिक्लेयर किया कि राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र जी पवार यही बने रहेंगे, उसी के चलते आज पेड़े वाटअप करके, पेड़े खिलाकर, लोगों का मुँह मीठा करके आज राष्ट्रवादी कांग्रेस परभनी शहर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख और इनके तमाम कार्यकर्ता और पदाधिकारियों ने खुशियां मनाई हैं। और खुशियां मनाने के बाद में घोषणाबाजी दी है, शरद चंद्र जी पवार जिंदाबाद, इस तरह के नारे भी इस वक्त लगाए गए हैं। और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तमाम लोग यहां पर, परभणी शहर जिला अध्यक्ष के अलावा तमाम यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता और पदाधिकारी इस वक्त बड़ी तादाद में मौजूद थे। परभणी शहर के शहर कार्यालय यहाँ पर घोषणाबाजी की गई है और यहाँ पर घोषणाबाजी करने के बाद में यहाँ पर ढोल ताशे बजाकर यहाँ पर जल्लोष मनाया गया है। और जल्लोष मनाने के बाद में इस वक्त शेख नासिर, इनकी भी मौजूदगी थी, और इनके अलावा तमाम लोग राष्ट्रवादी कांग्रेस शहर के तमाम लोग, पदाधिकारी, कार्यकर्ता इस वक्त बड़ी तादाद में यहाँ पर मौजूद थे।
ठहर जरा आदरणीय देशात नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दोन मेनला अचानकपणे पूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या सर्व विचारांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नव्हे तर पूर्ण एकंदरीत बाकीचे जे आघाडीचे पक्ष आहेत मग शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या सर्वांना एक वेगळाच धक्का दिला म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात पण सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य व्यक्ती आणि आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पवारसाहेबांनी त्यांच्या आखरीच्या श्वासापर्यंत ह्या पक्षाचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहावं हे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. सर्व आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी असतील सर्वांचं एकच म्हणतो होतं की पवारसाहेबाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी एक आम्हाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. पवारसाहेबाला आता आमच्यासारखे ह्या इथं जे सगळे पदाधिकारी आहेत आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे जेव्हापासून पक्ष स्थापन झाला त्याच्या आधीपासून पवारसाहेबाचा फॅन आहे आणि पवारसाहेबाच्या माध्यमातून आम्ही या देशाचा त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून पाहतो. पण मग ह्या हे ना म्हणजे कालच्या निर्णयानं एक वेगळाच धक्कातंत्र आम्हाला या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बसला. पवारसाहेबाची भेट कधी झाली मी माझ्या 30-35 वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जास्तीत जास्त पवारसाहेबाला परभणीला आले असता आणि पक्षाच्या मीटिंगमध्ये असताना जास्तीत जास्त 15-20 वेळेस भेटलो असो. पण पवारसाहेबाची ताकद पवारसाहेबाचं नाव एवढंच आमच्यासाठी आमच्यासाठी ऊर्जास्रोत आहे म्हणून पवारसाहेबांनी आता ते एकीकडं आम्हाला त्यांच्या तब्येतीचासुद्धा विचार करावा लागतात. 83 वर्षाचं वय त्यांचं झालेलं आहे आणि ह्या वयात देखील ते हिरिहिरीनं पक्षाचं काम करतात. एका दिवशी मी पवारसाहेबाकडे बसलो होतो त्या दिवशी एक शिष्टमंडळ आलं की आम्हाला तारीख द्या तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं की त्यांच्या पीएनं सांगितलं की पुढचे 6 महिन्यानंतरची तारीख आपल्याला भेटेल. म्हणजे आज बी कोणत्या अशा सामाजिक पदावर नसताना देखील पूर्ण भारतातून त्यांच्या कार्यक्रमांनिमित्त कोणत्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवारसाहेबाची मागणी असते आणि एवढ्या व्यस्त कार्यक्रम असताना देखील या वयामध्ये ते फिरतात. पण आमचं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आज जे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक झाली आणि पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय या समितीने फेटाळून लावला आणि अधिकारवाने पवारसाहेबाला आज सगळे विचार करणार आहेत की भेटणार आहेत आणि सांगणार आहेत की आपण पुन्हा कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकावे आणि पवारसाहेब निश्चितपणे पुन्हा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षमधून काम करतील आम्हाला मार्गदर्शन त्यांचं असंच राहील एवढीच अपेक्षा या ठिकाणी करून म्हणून आज आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये ह्या ठिकाणी सर्वांना बोलवण्याचा प्रयत्न केला सर्व हजर झाले अनेक आनंद उत्सव थोड्या प्रमाणात का होईना साजरा करण्याचं काम आम्ही ह्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून परत एकदा पवारसाहेबांची फेरनिवड तिथं होणारच आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून आम्ही पवारसाहेबांचे ह्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ये न्यूज़ कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर परभणी टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम इन्होंने मिलकर मैं हूँ सैयद अखिल आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन ज़रूर दबाएँ उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और कॉमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलीग्राम और व्हाट्सएप पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त. जय हिंद. समीर टेंट हाउस
कुदरती कॉर्नर कादराबाद प्लॉट परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभनी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुफ्त लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा, खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। कैसके ट्रेडर्स, दरगाह रोड, परभनी। हमारे पास महाराजा बेड, सोफा, ड्रेसिंग टेबल, वार्डरोब, डाइनिंग टेबल, कूलर, वॉशिंग मशीन, फ्रिज, टी टेबल, चौकी, सभी प्रकार के फर्नीचर कंपनी के दाम में। ग्राहक की खुशी, यही हमारा नफा। एक बार जरूर संपर्क करें। एड्रेस SK ट्रेडर्स, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9881290190।